कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आणखीन एक संकट आलेलं आहे. पाळीव जनावरांना लंपी स्किन नावाचा आजार होतोय आणि त्याचा परिणाम हा दूध उत्पादनावर होतोय. त्यामुळे आपण बघितलं तर राज्यातील नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यामध्ये लंपी स्किन जोरात पसरतोय आणि त्यामुळे शेतकरी जो आहे तो चांगलाच अडचणीत आलेला. आपण बघतोय की लंपी स्किनची लक्षणं काय आहेत. विषाणूजन्य रोग हा आहे. जनावरांना ताप येतो, डोळ्यातून आणि नाकातून पाणी येतं, कडक आणि गोल आकाराच्या गाठी सुद्धा येतात, दुधाचं उत्पादन त्यामुळे घटतं. एकूण ही लक्षणं आपण बघतोय. प्रजनन क्षमतेवर याचा विपरीत परिणाम होतोय.